सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या लसूण बर्डी येथून किनगाव गावात बाजार करण्यासाठी आलेली एक 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली आहे. ही विवाहिता दिनांक 21 मे मंगळवार रोजी आपण किनगाव येथून बाजार करून येतो असे सांगून सायंकाळी 4 वाजता घरून निघाली होती. मात्र ती नंतर परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 1 वाजता हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लसूण बर्डी हे गाव आहे. या आदिवासी गावातील रहिवाशी गुलाबाई प्रकाश पावरा वय 19 वर्ष ही विवाहिता मंगळवार दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता आपल्या घरी सांगून निघाली की मी किनगाव येथून बाजार करून येते. किनगाव येथे बाजार करण्यासाठी आलेली ही 19 वर्षीय विवाहिता नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र ती कुठेच मिळून आली नाही. म्हणून यावल पोलीस ठाण्यात प्रकाश आका पावरा याने दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे. यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे. मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स 1935 पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे. यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे. एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती. मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल.